येवला प्रांत कार्यालयासमोर युरियासाठी प्रहार संघटनेचे अर्धनग्न ठिय्या आंदोलन सुरू. येवला तालुक्यातील शेतकरी गेले 1.5 महिन्यापासून पिकांना वाढीसाठी लागणाऱ्या युरियासाठी वनवन फिरत आहेत, तरी सुद्धा युरिया मिळत नाही. तालुक्यात मक्का, सोयाबीन, बाजरी, तूर ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात असून सध्या सर्वच पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने त्यांना नत्रयुक्त खतांची तातडीची गरज आहे. परंतु कृषी विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांची लूट होत असून 267 रुपयांच्या एक गोणीबरोबर 1400 रुपये किमतीची दुसऱ्या खताची गोणी किंवा इतर खत घेण्याची सक्ती दुकानदारांकडूनच केली जात असल्याने खतांचा मोठा काळाबाजार होत असल्याचे येवला प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी सांगितले आहे. तसेच दुकानदारांकडून माहिती घेतली असता कंपनीकडूनच लिंकिंग होत असून पुरेसा साठा मिळत नसल्याने टंचाई निर्माण होत असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेता येवला प्रहार संघटनेचे याबाबत मागील आठवड्यात निवेदन दिले असता अद्याप कुठलीही कारवाई झालेली नसून मागणी मान्य न झाल्यास येवला प्रहार संघटनेतर्फे पुरवठा सुरळीत होत नाही तोवर अर्धनग्न ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व भ्रष्टाचार निर्मूलन समिती येवला यांच्या वतीने आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी प्रहार संघटना तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रावण देवरे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका हितेश दाभाडे, अमोल फरताळे, वसंत झांबरे, किरण चरमळ, राजाभाऊ नाईकवाडे, जगदीश गायकवाड, सचिन पवार, बाळासाहेब बोराडे, गणेश लोकरे, संतोष जाधव, राहुल बाराहाते, चेतन बोरणारे, अमोल नाईकवडे, समाधान शेटे, गणेश बोराडे, सुनील जाधव, श्यामन मेघाने, शुभम बोरणारे, संदीप कोकाटे, नारायण गोटेकर, भागवत भड, धनंजय खराटे, श्रावण ठोंबरे, शंकर गायके, बापूसाहेब शेलार, सुनील पाचपुते, विपुल कानडे, गोविंद पवार, विष्णुपंत पवार, सतीश ठाकरे, पांडुरंग शेलार, दत्तात्रेय बोरणारे आदी शेतकरी आंदोलनास उपस्थित होते. हितेश दाभाडे, अंदर सूल प्रतिनिधी. श्रावण पाटील देवरे, नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना संपर्क प्रमुख. आजच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 महिन्यापासून शेतकरी युरिया खतासाठी त्रस्त आहे. या तालुक्याला भाग्याने 3 आमदार लाभलेले आहे. हेवीवेट नेते असून तालुक्याच्या शेतकऱ्यांची युरियासाठी इतकी धावाधाव होते, परंतु त्या शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही. आणि त्याच माध्यमातून आत्ताच कृषी अधीक्षक येवला तालुका नवले साहेबांनी सांगितलं की जे तुम्हाला जे मेसेज पडले 190 टन युरिया, 70-80 टन युरिया, हे चुकीचा प्रकार असून तरी आमची एक विनंती आहे की शेतकऱ्याच्या भावनेशी कुणी खेळण्याचा प्रयत्न करू नये. जर शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रहार संघटना आणि प्रहार संघटनेबरोबर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सक्रिय होऊन भविष्यात या आंदोलनाचं उग्ररूपही तयार होऊ शकतं. आणि आमची एकच मागणी आहे की शेतकऱ्यांना अल्पावधीसाठी हा युरिया खत हे काय कायमस्वरूपी लागतं अशातला काही प्रकार नाही. गेल्या कित्येक वर्षापासून येवला तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी हीच आहे की आमचं युरियासाठी युरिया आम्हाला का लागतो की आमची जी शेती आहे ही शेती पावसाच्या पाण्यावर आधारित असून आम्हाला कुठल्याही प्रकारचं पाण्याचं रोटेशन वेळेवर मिळत नाही आणि असून त्याचा फायदाही नाही. म्हणून आमचं जे पावसाचं हंगामी पीक आहे हे पीक जोमाने यावं, जास्तीत जास्त उत्पादन निघावं म्हणून आम्हाला युरियाची गरज भासते. आणि या 3 महिन्यासाठीच युरियाची गरज आहे, तरी सर्वांनी याकडे लक्ष द्यावं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना युरियाचा उपलब्धता करून द्यावी अशी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार शेतकरी संघटना यांची मागणी ही कायम राहील.